माझे सहकारी आणि माझ्या इथे जमलेल्या बंधुवगांनी भगिनींनो, साहेब अतिशय आनंद वाटतो सांगायला की आज मी नगरसेवक नाही साहेब, आज नगरसेवक नसून सुद्धा साहेब आज ही माझ्यावरती प्रेम करणारी ही जनता आज सुद्धा समोर बसलेली आहे साहेब, आणि याचा खरोखर साहेब मला अभिमान वाटतो की साहेब मी तुमचा कार्यकर्ता, कारण की जेव्हापासून मी साहेब आज 6 वर्ष झाले साहेब आज मी तुमच्या बरोबर आहे आणि तुमच्या आज खांद्याला खांदा लावून साहेब मी तुमच्या ताकदीनं साहेब माझ्या संपूर्ण परिवाराचं साहेब मी उभा आहे साहेब. मी आज पाहिलं की ह्या प्रभाग क्रमांक 22 मध्ये आज 15 वर्षापासून या प्रभागाचा काय विकास झाला त्याबद्दल आज सर्व या जनतेने पाहिलेलं आहे साहेब. महानगरपालिका साहेब महानगरपालिकेचं काम करतं, वॉटर मीटर गटर हे महानगरपालिकेचं काम आहे, परंतु साहेब बहुतांश ह्या प्रभाग क्रमांक 22 मधील सोसायट्यांनी जे नगरसेवक होऊन गेले त्यांना निवेदनं दिली साहेब, परंतु कोणीही कुठल्याही नगरसेवकांनी स्वतःच्या खिशात साहेब हात घातला नाही. परंतु गांभीर्यपूर्वक साहेब तुम्हाला सांगतो, जनतेचा विश्वास हा माझ्या पाठीशी खंबीरपणे मला दिसला आणि मी त्या जनतेला वचन दिलं होतं की बाबा जे तुम्ही मला सांगाल ते मी पूर्ण करण्याचं काम करेन. आणि साहेब आज आनंद असा वाटतो की आज नगरसेवक जरी नसलो तरी या संपूर्ण प्रभागामध्ये 70 CCTV कॅमेरे साहेब मी माझ्या हातून लावलेले आहेत. आज ज्या सोसायटीच्या लोकार्पणासाठी आपण इथे आज बसलेलो आहोत, ही जी सोसायटी आहे श्री स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स सोसायटी, या सोसायटीने 2 वर्षापूर्वी ज्या माणसाला निवेदन दिलं होतं की बाबा आमची सोसायटी 15 वर्षापासून जुनी आहे, आमच्या सोसायटीमध्ये हे काम आहे, आश्वासन दिले साहेब, एवढी आश्वासनं दिली की तुम्हाला पेंटिंग करून देऊ, तुमचं ड्रेनेज लाईनचं काम करून देऊ, तुमचं चेकर लादीचं काम करून देऊ. साहेब 5 वर्ष उलटून गेली परंतु इथे फिरकले सुद्धा नाही साहेब. आणि जेव्हापासनं साहेब आपला 3 तारखेला शुभारंभ झाला तेव्हापासनं यांची लगबग चालू झाली, एवढी लगबग चालू झाली की 14 तारखेच्या लोकार्पण सोहळ्याचा जो बॅनर लागला तेव्हापासनं याला फोन त्याला फोन, त्या पलीकडे मी जात नाही साहेब, परंतु आज आनंद याच गोष्टीचा वाटतो की साहेब दहशत संपलेली आहे आणि दहशतीला जे लोक घाबरत होते साहेब आज ती दहशत पूर्ण निस्तानभूत झालेली आहे. आणि मला वाटत नाही साहेब की परत इथं या प्रभाग क्रमांक 22 मध्ये कोण दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. मी प्रभाग क्रमांक 22च्या सर्व जनतेला सांगू इच्छितो की तुमच्या डोक्यावरती गणेशजी नाईक साहेबांचा हात आहे, तुमच्या डोक्यावरती संदीपजी नाईक साहेबांचा हात आहे, तुमच्या डोक्यावरती संजीवजी नाईक साहेबांचा हात आहे, तुमच्या डोक्यावरती वैभवजी नाईक साहेबांचा हात आहे, तुमच्या डोक्यावरती सागरजी नाईक साहेबांचा हात आहे. अरे 5 पांडव जर आपल्या पाठीशी आहेत तर काय कोणाची भीती आहे आपल्याला, भरपूर आले आणि भरपूर गेले, परंतु आता कोणी पण या, आता इथं आम्हीच येणाऱ्या भविष्य काळामध्ये या प्रभाग क्रमांक 22 नेतृत्व गणेशजी नाईक साहेबांचा कार्यकर्ताच करेल साहेब, हे मी तुम्हाला आज आनंदाने सांगू इच्छितो. कारण की साहेब ही जी जनता आहे, आज साहेब फक्त 3 सोसायट्यांचं आपण लोकार्पण घेतलं, पण साहेब तुम्हाला आणखीन एक आनंदाची गोष्ट सांगतो की 13 सोसायट्यांचे साहेब आपल्याला पत्र आले की साहेब आम्हाला आम्ही घाबरतो साहेब तुमच्याकडे यायला की साहेब आम्हाला कोण काय बोलेल की काय, परंतु साहेब आज 13 सोसायट्यांचे पत्र आलेले आहेत. येणाऱ्या आचारसंहितेच्या अगोदर साहेब आणखीन 5 लोकार्पण आपल्याला करायचे आहेत, शुभारंभ नाही डायरेक्ट लोकार्पण करायचे साहेब. त्यातले काही मंडळी इथे उपस्थित आहे साहेब, मी आज ते तुम्हाला घोषित नाही करत, परंतु आचारसंहितेच्या अगोदर आणखीन 5 लोकार्पण करायचे आहेत. आणि साहेब मी तुम्हाला ताकदीनं सांगतो, आनंदाने सांगतो, विश्वासानं सांगतो की साहेब इथं आता आपला झेंडा लागेल, इथे नाईक साहेबांचा झेंडा लागेल साहेब, कारण की जी लोक आश्वासन देत होते साहेब ती लोक आता कासावीस झालेत की हे क्या चल रहा है, अरे आम्ही होतो त्यावेळेस सगळं होतं, अभि हे क्या चल रहा है साहेब, बॅनर लागले तर यांची लगबग चालू झाली तर साहेब प्रचार चालू झाल्यावर यांची काय हालत होईल, हा मला प्रश्न पडला. आणि साहेब दिग्गज म्हणजे तुम्हाला सांगतो साहेब गणेशजी नाईक साहेबांचा एकमेव नाही असे सगळे कार्यकर्ते साहेब आज सगळ्यात ताकदीनं साहेब या प्रभाग क्रमांक 22च्या कामासाठी उत्सुक आहे, कारण की आज प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं गणेशजी नाईक साहेबांच्या की इथे प्रभाग क्रमांक 22 मध्ये
प्रभाग क्रमांक 21 मध्ये, प्रभाग क्रमांक 23 मध्ये आणि प्रभाग क्रमांक 18 मध्ये गणेशजी नाईक साहेबांचा उमेदवारांनी निवडून यावा याच्यासाठी साहेब आता सगळ्यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे साहेब कोणी काय बोलेल त्याच्याकडे मी आता लक्ष देत नाही. साहेब मी काय करतो ते सर्वात महत्वाचं आहे. मी प्रभाग क्रमांक 22 च्या सर्व पदाधिकाऱ्यांना सर्व जनतेला सांगू इच्छितो की आजपर्यंत तुम्ही ज्यांना ज्यांना निवडून दिलं त्यांनी तुमच्यासाठी काय केलं याचा विचार करा आणि येणाऱ्या भविष्य काळाच्या निवडकीला सामोरे जा. मी आज प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक पदाधिकाऱ्याला, प्रत्येक महिला वर्गाला, प्रत्येक बहिणीला, प्रत्येक भावाला मी आज एकच गोष्ट सांगेन की आज या 15 वर्षामध्ये तुमच्यासाठी कोणी काय केलंय, किती केलंय याचा जरूर विचार करावा आणि येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जावं. आज साहेब तुम्हाला सांगतो की आज प्रत्येक प्रभाग क्रमांक 22चा प्रत्येक कार्यकर्ता हा तुमच्या पाठीशी ताकदीनं उभा आहे आणि साहेब आज तळमळ लागलेली आहे प्रत्येक कार्यकर्त्याला की या प्रभाग क्रमांक 22 मध्ये आज रेशमा राजेश मडवीचा झेंडा रोवायचा आहे, गणेशजी नाईक साहेबांचा झेंडा रोवायचा आहे. त्यासाठी काही करावं लागलं तरी प्रत्येक पदाधिकारी साहेब आज आपल्याशी ताकदीनं बोलायला, गोष्टी करायला साहेब आज उभा राहिलेला आहे. साहेब मी फक्त तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की येणाऱ्या भविष्य काळामध्ये, निवडणुकीच्या काळामध्ये आज या 3 दिवसापासून मी साहेब पाहिलेलं आहे की ज्या सोसायट्यांमध्ये आज हे लोकार्पण झालेले आहेत साहेब त्यांना प्रत्येकांना फोन आले आम्ही कुठे कमी पडलो का. अरे तुम्ही कमी पडले हो ना, आमच्याकडे आले ना. जर तुम्ही कमी नसते पडले तर आमच्याकडे का आले असते याची जाणीव तुम्ही ठेवा. त्यामुळे आता तुमचं संपलं, आता सर्व येणारं आहे ते आमचंच आहे. त्याच्यामुळे आमचं सगळ्यांचं ठरलेलं आहे की आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 22 मध्ये हा भारतीय जनता पार्टीचा झेंडा लागेल, त्याशिवाय इतर कोणाचा लागणार नाही. साहेब ही संपूर्ण जनता साहेब आज नाईक साहेबांच्या, तुमच्या सर्वांच्या पाठीशी आहे साहेब आणि असंच साहेब प्रेम तुम्हा सर्वांचं आमच्यावर राहू दे हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.